कोपरगाव शहरासह तालुक्यामध्ये दरवर्षी ईद उल अजहा अर्थात बकरी ईदचा सण उत्साहात साजरा केला जातो। मात्र मागील वर्षी आलेल्या कोरोनाच्या संकटामुळे यंदाही बकरी ईदचा सण अत्यंत साध्या पद्धतीने साजरा केला जातो आहे। आजच्या अशा अत्यंत महत्त्वाच्या बकरी सणाच्या निमित्त सर्व मुस्लिम बांधवांना आम्ही कोपरगाव शहर अहमदनगर पोलीस दलाच्या वतीने शुभेच्छा देत आहोत। आज संपूर्ण देशभरामध्ये मुस्लिम बांधवांचा ईद उल अजहा अर्थात बकरी ईद सण हा साजरा होतो आहे। कोरोनाच्या संकटात मागील वर्षी आणि यावर्षी देखील ईद अत्यंत साध्या पद्धतीने साजरी झालेली आहे। राज्य शासनाच्या आदेशानुसार यंदाची ईद उल अजहा अर्थात बकरी ईद मुस्लिम बांधवांनी घरीच नमाज अदा करून साजरी करण्यात यावी असं आवाहन करण्यात आलं होतं। त्या आव्हानाला कोपरगावकरांनी मुस्लिम बांधवांनी चांगला प्रतिसाद या ठिकाणी दिलेला आहे। कोपरगावचा हा ईदगा मैदान आहे, सध्या आपण पाहू शकतो दरवर्षी मुस्लिम बांधवांची रेलचेल या मैदानावरती पाहायला मिळते। मात्र कोरोनाच्या या संकटामुळे राज्य शासनाच्या आदेशानुसार मुस्लिम बांधवांनी घरीच नमाज अदा केलेली आहे आणि संपूर्ण ईदगा मैदानामध्ये शुकशुकाट जाणवतो आहे। या ठिकाणी अचानकपणे कोणीही गर्दी करू नये यासाठी कोपरगाव शहर पोलिसांच्या वतीने कडेकोट असा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले या ठिकाणी आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांसह फौज फाट्यासह या ठिकाणी बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी स्वतः ते उपस्थित आहे। अचानकपणे गर्दी होऊ नये यासाठी विशेष खबरदारी घेतली जात आहे। कोपरगाव शहरातील अनेक मस्जिदी आहे, त्याचबरोबर कब्रस्तान, या ठिकाणी मुस्लिम बांधवांनी गर्दी करू नये, नियमांचे कोणत्याही प्रकारचे उल्लंघन होऊ नये यासाठी त्या ठिकाणी देखील पोलीस बंदोबस्त कडक तैनात करण्यात आलेला आहे। आणि एकंदरीतच आपण जर पाहिलं तर कोपरगाव शहरासह तालुक्यामध्ये अत्यंत साध्या पद्धतीने ईद उल अजहा अदा करण्यात ईद उल अजहाची नमाज जी आहे ती अदा करण्यात आलेली आहे आणि अत्यंत शांततेमध्ये ईद आहे ती साजरी करण्यात आलेली आहे। कॅमेरामॅन नवेदसह मोबिन खान, माय न्यूज, कोपरगाव।